ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर सिद्धरामेश्वरांचे जे काही मार्ग आहेत यासोबतच परिसरातला आजूबाजूचा परिसर येथील तात्काळ कामं मार्गी लावण्यासंदर्भात सोलापूरच्या आयुक्त शीतल देऊगले यांनी महत्वपूर्ण आदेश कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल देऊगले यांच्या मीटिंग हॉल येथे आज श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र गोलप, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार भोसले, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, संबंधित अधिकारी आणि सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणं, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणं, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजनची व्यवस्था करणं, मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणं, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर आणि मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारी करण्यात यावी, तसेच नंदीध्वज मिरवणुकीसोबत अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाचं वाहन कार्यरत ठेवावं. श्री सिद्धेश्वर मंदिर समोरील उजव्या बाजूकडील रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्त करून घ्यावा. यावरील खड्डे दगड काढून त्या ठिकाणी रोलिंग करून मॅटची व्यवस्था करावी अशा सूचना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलीउगले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.